आपल्याला बातमी आहे ती म्हणजे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची खोटी सही शिक्का आणि लेटरहेडच्या सहाय्याने एका महिलेनं अनेकांकडून पैसे उकळल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी रेवती खरे हिच्या विरोधात गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. तर लता दिदींच्या नावाच्या लेटरहेडच्या मदतीनं रेवतीनं अनेकांकडून पैसे उकळले. 6 महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता आणि याबाबत दिदींना माहिती मिळाली. त्यानंतर लता दिदींच्या वतीने महेश राठोड यांनी गावदेवी पोलीस ठाण्यामध्ये खरे विरोधात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये भारतरत्न लता दिदी मंगेशकर यांच्या नावाने बनावट लेटरहेड छापून त्या लेटरहेडद्वारे लोकांकडून पैसे मागणे, डोनेशन मागणे अशा प्रकारचं कृत्य हा आरोपीने केलेलं आहे. हा गुन्हा 420, 465 या कलमांमुळे दाखल करण्यात आलेला आहे.